म्हणजे खरोखर पाकिस्तान सारखीच भूमिका घेत आहेत कर्नाटकचे मुख्यमंत्री जे आहेत ते, त्यामुळे त्यांच्यावरतीच उलट देशद्रोहाचा गुन्हा केला पाहिजे आपण असं माझं म्हणते. मी म्हटलं स्पष्ट आता की जी काही भूमिका घेतली आहे देवेंद्र फडणवीसांनी, त्यांनी त्यातल्या त्यात सामोपचाराची भूमिका घेतली आहे, परंतु त्यांनी मुंबईला काही कुठलं म्हणणं महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने मांडलं नाही, मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं नाही, फक्त एकही गाव तिकडे जाणार नाही एवढं त्यांनी विधान केलं. त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस यांचे मनसुबे मी खरे होऊ देणार नाही असं स्वतः मुंबई बोलत आहे. म्हणजे मला असं वाटतं की खरोखरच त्यांची भूमिका ही, आणि पुढे ते असं म्हणत आहेत की आमच्या राज्याचं आम्ही रक्षण करू, म्हणजे खरोखर पाकिस्तानसारखीच भूमिका घेत आहेत कर्नाटकचे मुख्यमंत्री जे आहेत ते, त्यामुळे त्यांच्यावरतीच उलट देशद्रोहाचा गुन्हा केला पाहिजे आपण असं माझं म्हणत आहे. जे राज्य दिल्लीतल्या सत्तेसमोर झुकत नाही त्यांचा अपमान करणं, त्यांचं अवमूल्यन करणं हे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून घडलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबई जी आहे ती पूर्वी द्विभाषिक होती, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर ही मुंबई मराठी भाषिकांची होण्यासाठी ग्रामीण मराठी जनतेचं फार मोठं योगदान आहे. जे अण्णाभाऊ साठेने म्हटलं की ग्रामीण जनता जी आहे ती गावाकडे राहिली माझी जीवाची काहीली होते, आणि त्यामधून आज मुंबईचे सामान्य मजूर जसे आहेत तसे मराठी उद्योजक पण सर्व ठिकाणी झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये काही दरडोई उत्पन्न आपण काढलं तर उद्योगाचं उत्पन्न कमी केलं त्याच्यामधून वजा केलं आणि काही थोडे प्रगत शेती आणि शिक्षण असणाऱ्या समाजाचं, तर आजही महाराष्ट्राला खूप संघर्ष करावा लागतोय. अशा वेळेला इथले उद्योग घेऊन जायचे, अशा वेळेला मराठी माणसाच्या बद्दल कुठेतरी गैरसमज पसरवायचे, राजधानी गिफ्ट सारखी त्यांनी तिथे हलवलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती असं वाटतं की कुठेतरी अगदी ज्याला आपण म्हणू की अभिमन्यू करायचा मराठी जनतेचा असा त्यांचा डाव वाटतोय. मला पण हा चक्रव्यूह भेदून जाण्याची क्षमता महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आणि शिवसेनेमध्ये आहे याची मला आत्मविश्वास.